नमस्कार, मी आरती माझ्या द स्मार्ट गृहिणी या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण पाहत आहोत बैंगन भाजा. हे आपण भाकरी चपाती ह्यासोबतसुद्धा खाऊ शकतो किंवा असंही खाऊ शकतो. ती लागणारं साहित्य आहे 2 मोठी वांगी. ती धुवून अशा पद्धतीने बारीक कापून घ्या. जाडही नाही आणि बारीकही नाही आणि ती पाण्यातच ठेवा. काळी पडण्याची शक्यता असते. एका डिशमध्ये चण्याचा पीठ, मसाला, हळद आणि चवीपुरता मीठ घ्यायचं आहे. हे सर्व जिन्नस एकत्र करून वांग्याला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्या साईडला तवा गरम करत ठेवायचा आहे. त्यामध्ये थोडंसं तेल सोडायचं आहे आणि हे वांग्याचे काप ठेवायचे. दोन्ही साईडनी खरपूस अगदी भाजून घ्यायचं आहे. एका डिशमध्ये हे वांगी भाजून झाल्यावर काढून घ्यायचे आहेत. गार्निशनसाठी कोथिंबीर वरून टाकायची आहे. तयार आहे आपला बैंगन भाजा.